कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आजपासून कोपरगाव शहरात प्रभागनिहाय सुरू करण्यात आले आहे। आज दिनांक 20 जुलै 2021 रोजी कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 1 खडके येथून या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। एपीजे अब्दुल कलाम प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव नगरपालिका व कोपरगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभागनिहाय लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे। प्रभागनिहाय लसीकरण करून लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी याद्वारे मदत मिळणार असून ग्रामीण रुग्णालयात होणारी गर्दी व वयस्कर नागरिकांची गैरसोय यामुळे कमी होणार आहे। सुरुवातीला नागरिकांची कोरोना चाचणीसाठी श्राव घेण्यात आले व त्यानंतर लसीकरण करण्यात आले। लसीकरणासाठी खडकी समतानगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रभागनिहाय लसीकरण सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। आज दिनांक 20 जुलै 2021 पासून आपण सर्व प्रभागवाईज कोविडचं लसीकरण सुरू केलेलं आहे। तर आज प्रभाग क्रमांक 1 खडकी समतानगर ह्या भागासाठी आपण लसीकरण करत आहोत। तर यामध्ये प्रामुख्याने जे 45 वयोगटातील पुढचे जे लोक आहेत ज्यांना दवाखान्यात जाणं शक्य होत नाही किंवा काही अडचणी असतात त्यांच्यासाठी खरंही आपण सुविधा करत आहोत। तर आमचं सांगणं फक्त एवढंच आहे, आता ही जी आपण मोहीम करतो आहोत ही कोपरगाव नगरपालिका परत शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे करत आहोत। फक्त सांगणं एवढंच आहे की सर्व नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांना आदल्या दिवशी आपण कळवत जाऊ की इतके डोस उद्या आलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी नियोजन करावं आणि जेणेकरून 45 पुढील लोकांना प्राधान्य त्याच्यामध्ये देण्यात यावं। आज दिनांक 20/7/2021 पासून कोपरगाव नगर परिषद प्राथमिक डॉक्टर APG अब्दुल कलाम प्राथमिक आरोग्य केंद्र व आपलं शहर ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत प्रत्येक वार्डनिहाय लसीकरणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यानुसार आज वार्ड नंबर 1 खडकी भागात जे तरुण आपलं वृद्ध नागरिक आहे त्यांच्यासाठी लसीकरण देण्याचं नियोजन सुरू आहे आणि आज लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे। आमची शहरातील दृष्टिकोन असा आहे की शहरातील सर्व नागरिकांना लसीकरण व्हावे, वॅक्सिनेशन व्हावे या दृष्टीने सदरचं नियोजन चालू आहे। शहरातील सर्व नागरिकांना व तसेच प्रभाग निहाय जे नगरसेवक आहे त्यांना विनंती आहे राहील की सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं बस एवढी अपेक्षा करतो। आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये प्रथमतः नव्याने जे इतर तालुक्यांमध्ये सुविधा सुरू झाली होती वार्डवाईज सेशन घ्यायचं त्याची सुरुवात आज आपण 1 वार्ड खडकी येथे सुरुवात करत आहोत आणि आज आपण इथं 45+ जे वयस्कर लोक आहे समजा त्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो, त्यांचं वारंवार चक्रा होतात, त्यांना लस वेळेवर मिळत नाही, अपंग असतात काही जणांचं वय जास्त असतं, त्यासाठी ही सुविधा आपण चालू केलेली आहे नव्याने आणि आता इथून पुढं जसजशी लस साठा उपलब्ध होईल तसतसं आपण वार्डवाईज 45+ 45 पुढचे जे काही असतील त्या लोकांसाठी आपण त्यांच्या वार्डात जाऊन त्यांना हे लसीकरण करणार आहोत आणि आपलं कोपरगाव शहर 100% वॅक्सिनेट कसं होईल हे आपण याच्यात मेन उद्देश सफल करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला ग्रामीण रुग्णालय कोपरगाव आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मोहीम आपण राबवणार आहोत पूर्ण कोपरगाव शहरामध्ये। या मोहिमेसाठी हे लसीकरण 100% साध्य करण्यासाठी आपल्या आमदारांनी आपल्या तहसीलदार साहेबांनी डॉक्टर फुलसुंदर सरांनी डॉक्टर कांडेकर मॅडम डॉक्टर THO विधाते सर आणि आपले BDO आणि CO यांनी खूप प्रयत्न करून ही लस साठा आपल्याला कसा मिळवता येईल आणि त्यांनी तो मिळवला आणि आपल्याला इथून पुढं रेग्युलर लसीकरण व्यवस्थित प्रकारे पूर्ण होईल याची खात्री आम्हाला वाटते आणि याच्यात सर्व नगरसेवकांनी ज्या त्या वार्डामध्ये आमच्या टीमला सहकार्य करावं आणि जे जे काही साहित्य आम्हाला लागतं आहे त्याची त्यांनी मदत करावी आणि नियोजन करावं जेणेकरून 100% आपलं कोपरगाव शहर पूर्ण होईल। रजिस्ट्रेशनची प्रोसेस अशी आहे की समजा एखाद्या एक्स व्यक्तीकडं समजा मोबाईल अँड्रॉइड मोबाईल नाही तर त्यांनी एखाद्या वार्डातल्या तरुण मुलाचा मोबाईल नंबर वापरून त्याचा त्या वयस्कर व्यक्तीचा ID काढून द्यायपुरती फक्त त्यांनी त्याचा मोबाईल वापरावा, त्याचा ID करून रजिस्ट्रेशन करून दिल्यास लसीकरण करण्यास सोपं होतं। अन्यथा काय होतं, आपण ऑलरेडी फील्डवर असतो, फील्डवर जर एवढं वेळ लस तशीच ठेवली आणि एका लाभार्थ्याला जर अर्धा तास लागला तर ते लस खराब होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं आपण एक सगळ्यांना विनंती करू इच्छितो की प्रत्येकाने आपापल्या भागातले जे तरुण मंडळी यांनी ज्यांच्याकडे मोबाईल साधा आहे त्यांना सहकार्य करावं, त्यांना ID रजिस्ट्रेशन करून त्यांच्या कागदावर लिहून द्यावं, सोपं पद्धत आहे। बुकिंगची गरज नाही आहे,
नाही, बुकिंगची गरज नाही, ऑनलाईन बुकिंगची गरज नाही याला. आज कोपरगाव नगरपालिका व प्राथमिक आरोग्य केंद्र व APJ अब्दुल केंद्र कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या प्रभाग क्रमांक 1 लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आज 100 उपलब्ध आहे, तरी नागरिकांनी याचा फायदा घ्यावा आणि प्रभागातील भरपूर नागरिक या ठिकाणी आज स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत. जे कोणी राहतील त्यांच्यासाठी परत एकदा आपण या डोस कसे उपलब्ध होईल, कसे करून घेता येईल त्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील. सर्व नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या मागणीवरून ह्या उपक्रम राबवण्यात सुरुवात झालेली आहे. आमचे नेते आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब व स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना विवेकभाई कोल्हे यांनी आम्हाला कोरोना काळामध्ये 2 जे साथ दिली व जो हे चालू केलं त्यांनी कोरोना सेंटर, तर त्यासाठी आम्हाला त्यांची खूप मदत झालेली आहे व त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सर्व नगरसेवकांनी पत्र देऊन या प्रभागवाईज लसीकरण कसं घेता येईल याचं आम्ही सर्वांनी दखल घेतली व त्याप्रमाणे आज आमच्या प्रभागातून सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल मी प्राथमिक आरोग्य केंद्राचे व त्यांच्या स्टाफचे डॉक्टर फुलसुंदर साहेब व डॉक्टर कांडेकर मॅडम यांच्या स्टाफचे मी जाहीर आभार मानतो व सर्व नागरिकांनी याचा फायदा घ्यावा. कोरोना आपल्यातून अजून गेलेला नाही आहे, तरी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग व शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे एवढंच मी सर्वांना विनंती करतो. सदर प्रसंगी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गायत्री कांडेकर, ग्रामीण रुग्णालय आरोग्य सहाय्यक सचिन जोशी, नगरपालिका बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, नगरसेविका ताराबाई जपे, नगरसेवक संजय पवार, दीपक जपे, गायकवाड मॅडम, पूजा नवले, आशा सेविका विद्या सोनपसारे, सपना दाभाडे, सविता कदम, मीरा पवार, आरोग्य कर्मचारी प्रकाश दवणे, ज्ञानेश्वर कानडे, राज गायके, राकेश गाडे, निलेश बुजगुले, राजेंद्र तुजारे, प्रवीण पोटे, सूर्यकांत गाडेकर आदी उपस्थित होते. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव.